वाढत्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार. कोणत्या वस्तूवर कर्ज मिळेल याचा नेम राहिला नाही, कारण हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून आता पेट्रोल डिझेल कर्जावर मिळणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीसोबत याबाबत करार झाला आहे. व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. कार्डद्वारे देशभरात त्यामुळे बिना पैशाचे पेट्रोल भरता येणार आहे. तर 15 ते 30 दिवसांच्या आत हे कर्ज फेडण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे आता ज्यांना पेट्रोल डिझेलसाठी कर्ज लागणार आहे त्यांना श्रीराम फायनान्स कंपनीच्या माध्यमातून ही सुविधा मिळणार आहे. डिझेलसाठी ह्या कस्टमर्सला फक्त एक बिझनेस लोनचं एक छोट्या स्वरूपामध्ये एक ॲग्रीमेंट आहे, ते साईन करून घ्यावं लागणार आहे. ह्याचा खर्चसुद्धा अगदी नॉमिनल 500 ते 550 रुपयाच्या घरामध्ये येतो. कस्टमरला आपण 25,000 रुपयापर्यंतची ह्याच्यामध्ये लिमिट देतो आहे, ती लिमिट आपण 50,000 रुपयापर्यंतसुद्धा एक्सटेंड करू शकतो. आणि ह्यामध्ये कस्टमरने 25,000 रुपयापर्यंतचं जर डिझेल रिफिलिंग केलं तर त्याच्यापैकी त्यांना सुरुवातीला फक्त इंटरेस्ट हाच पोर्शन भरायचा आहे. साधारणतः ह्याचं अकाउंट जे आहे ते 5 तारखेला जनरेट होणार आहे. 5 ते 10 तारखेच्या दरम्यान यांना इंटरेस्टचं पोर्शन भरायचं आहे. म्हणजे 25,000 रुपयाच्या लिमिटमध्ये जर कस्टमरने 10,000 रुपयापर्यंतचं डिझेल जर रिफिलिंग केलं तर त्यांना 10,000 रुपयावर लागणारा साधारणतः 300 ते 400 रुपयाचा जो काही इंटरेस्ट आहे तोच पोर्शन त्यांनी भरलं तर 25,000 रुपयापैकी 10,000 रुपयाची त्यांची लिमिट वापरली जाईल आणि 15,000 रुपयाची लिमिट त्यांच्यासाठी अजून ओपन राहील. तर ते लिमिट ते वापरू शकतात. असं ह्या पद्धतीने ते डिझेल रिफिलिंग करून ह्याचा ह्या सुविधेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाचा भाग ह्या कंपनीमध्ये हाच आहे की आमच्या कुठल्याही कस्टमरची कुठल्याही कारणासाठी गाडी थांबली नाही पाहिजे. कारण आज गाडी जर चालत राहिली तरच कस्टमरला त्याच्यामधून उत्पन्न होणार आहे, उत्पन्न झालं तरच त्याची फॅमिली रन करणार आहे, तरच ते इन्स्टॉलमेंटसुद्धा भरू शकणार आहे. तर ह्या पद्धतीचे व्यावसायिक वाहनासाठी लागणारे जे काही खर्च आहेत या सर्व खर्चांचा किंवा निगडीत गोष्टींचा विचार करून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीमध्ये बिझनेस लोन हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही तयार केलेले आहेत. तर त्या बिझनेस लोनचा जास्तीत जास्त कस्टमर्सने बेनिफिट घ्यावा ही अशी आम्ही त्यांना विनंती करतो.